बागकलेचा उत्कृष्ट नमुना बोनसाय म्हणजे नेमके काय यावर शास्त्रशुद्ध माहिती व प्रशिक्षण देण्याकरिता येत्या सप्टेंबर रोजी अमरावती गार्डन क्लबच्या वतीने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे मागील चाळीस वर्षांच्या आपल्या दिमागदार वाटचाली अंतर्गत क्लबने बागकर्मींसाठी नेहमीच वैविध्यपूर्ण कार्यशाळा राबविल्या आहेत कोरोनामुळे उद्भवलेल्या भीषण आपत्तीच्या काळात देखील ऑनलाईन माध्यमातून बेसिक गार्डन टेक्निक्स आणि शेवंती लागवड व संगोपन या कार्यशाळा तसेच वाइल्ड ग्लोरी ही रानफुलांची स्पर्धा व प्रदर्शनी संपन्न झाली आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातील बागप्रेमी नागरिकांनी देखील यामध्ये आपला सहभाग नोंदविला आणि लाभ घेतला नगरी वासियांच्या मना मनामनात रुजलेला अमरावती गार्डन क्लब आपल्या नाविन्यपूर्ण आयोजनांच्या श्रृंखलेत घेऊन येत आहे एक आगळी वेगळी संकल्पना घरात छोटीशी बाग असावी असं प्रत्येकालाच वाटतं पण जागे अभावी ते आपल्याला शक्य नसतं त्यामुळे आवडी खातर काही घरांच्या गॅलरीत किंवा टॅरेस गार्डनमध्ये फुलझाडं किंवा शोची झाडे लावलेली पाहायला मिळतात अशा वेळी ज्यांना झाडांची फुल झाडांची आवड आहे परंतु जागेचा अभाव आहे त्यांनी काय करावं आपली हाऊस कशी भागवावी यासाठी बॉन्साय ट्रीचा पर्याय अगदी उत्तम आहे बोन्साय ज्याला मराठीत वामन वृक्षही म्हटले जाते असे खुंटलेले झाड घरात सजावटीसाठी वापरले जाते घरातील टेबलावर अथवा खिडकीवर हे छोटेसे वृक्ष तुमच्या घराची शोभा वाढवते फेंगशुई व वा वास्तुशास्त्रामध्येही बोनसायचे महत्व आहे तुम्ही बोनसाय निर्मितीचा व्यवसायही करू शकता बोनसाय ट्री आकर्षक तर असतातच पण गंमत म्हणजे सत्तर ते ऐंशी वर्ष जुनं असलेलं झाड सुद्धा तुम्ही हॉलमध्ये सजवू शकता खर तर तुम्ही घरच्या हॉलमध्ये एखादं वडाचं गुलमोहराचं फणसाचं झाड देखील लावू शकता ते शक्य आहे फक्त बोनसाय पद्धतीमध्येच बोन्साय हे शास्त्र आहे आणि कलाही जीवशास्त्राच्या फलोत्पादन शास्त्राच्या नियमानुसार बोन्सायची झाडे वाढतात पण झाड कसे असावे हे बोनसाय करणारा कलाकार ठरवतो आणि त्याच्या मनात असलेला आकार तो बोनसायला देतो वडाचे देरेदार झाड समुद्रातील डोंगरावरील उगवलेली झाडे पडक्या वाड्यात भिंतीवर वाढलेली झाडे असे आकार मनात ठरवून कलाकार बोनसाय तयार करू शकतात पाहणाऱ्याला हे आकार अगदी हुबेहूब वाटतात आश्चर्य म्हणजे या झाडांना नेहमीच्या झाडांसारखीच फुले आणि फळे येतात यासाठी प्रथमत तुम्हाला बोनसाय म्हणजे काय हे जाणून घ्यावे लागेल केवळ वर्षानुवर्षे झाडे कुंड्यांमध्ये वाढवणे व त्यांची वाढ खुंटविणे याला बोनसाय म्हणता येत नाही निसर्गाचा समतोल साधत पूर्ण वाढलेल्या वृक्षांची हुबेहूब लघु स्वरूपातील एक प्रतिकृती तयार करण्याच्या प्रक्रियेला बोनसाय म्हणतात यामध्ये झाडाचे खोड फांद्या उपफांद्या व पाने फुले फळे हे प्रमाणबद्ध अवस्थेत असणे आवश्यक असतात तेव्हा अशा नवनिर्मितीची आवड असणाऱ्या बागप्रेमी नागरिकांसाठी अमरावती गार्डन क्लबद्वारे रविवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते पाच दरम्यान आयोजित करण्यात येत आहे बोनसाय निर्मिती कार्यशाळा मागील तीस वर्षांपासून बोनसाय निर्मिती तज्ज्ञ असणारे आणि राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यशाळा तसेच परिषदांमध्ये सहभाग नोंदवून आपली कला वृद्धिंगत करणारे डॉक्टर किशोर बोबडे या कार्यशाळेकरिता प्रमुख वक्ते राहणार आहेत कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉक्टर बोबडे पॉवर पॉईंटद्वारे मार्गदर्शन करतील आणि दुसऱ्या सत्रात बॉन्साई कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवतील तेव्हा या कार्यशाळेच्या नोंदणीकरिता टी व्ही स्क्रीनवर झळकत असलेल्या लिंकवर जाऊन नोंदणी करावी या कार्यशाळेकरिता नोंदणी शुल्क केवळ शंभर रुपये ठेवण्यात आले आहे तेव्हा बागकर्मी नागरिक महिला व विद्यार्थी या सर्वांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या बोन्साय कार्यशाळेचा लाभ घेऊन तंत्रज्ञान जाणून घेऊन आपल्या घरी सौंदर्य वृद्धिंगत करावे अधिक माहितीसाठी अमरावती गार्डन क्लबचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश खेडकर यांच्या नऊ चार दोन तीन सहा दोन 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 आठ सात अमरावती गार्डन क्लब कोषाध्यक्ष कोशाध्यक्ष डॉक्टर शशांक देशमुख यांच्या चा, नऊ चार दोन एक शून्य एक आठ नऊ शून्य सात आणि नऊ आठ नऊ शून्य अमरावती गार्डन क्लब सचिव डॉक्टर रेखा मग्गीरवार यांच्या दूरध्वनी क्रमांक नऊ आठ दोन दोन पाच सात सहा शून्य सहा सहा यावर अमरावती गार्डन क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन अमरावती गार्डन क्लबच्या वतीने करण्यात आले आहे